नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षणवेद या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते। आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत बीएडच्या प्रथम वर्षातील महत्त्वाचा असणारा सब्जेक्ट म्हणजे विषय व त्याचे नियमन समजून घेणे। तर त्यालाच आपण अंडरस्टँडिंग डिसिप्लिन्स अँड सब्जेक्ट्स असं म्हणतो। तर यामध्ये काय आहे की महत्त्वाचे पॉईंट आहे। तर आपल्याला या लेक्चरमध्ये काय करायचं आहे, पॉईंटच्या स्वरूपात माहिती पाहिजे आहे। कारण काय होतो, ऑब्जेक्टिव्ह स्वरूपात जर माहिती पाहिली तर लेक्चर खूप मोठं होतं आणि तुम्हाला पाहिजे तेवढी माहिती भेटत नाही। त्यासाठी आपण महत्त्वाचे पॉईंट किंवा महत्त्वाच्या व्याख्या, कोणी कार्य केलं, त्यांची सार, हे सर्व आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत। ज्यामुळे की तुम्हाला तुमचा पेपर ऑनलाईन असो की ऑफलाईन, तर दोन्हीही पद्धतीच्या परीक्षेसाठी तुम्हाला ते उपयुक्त ठरणार आहे। तर चला, जास्त वेळ न घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूया। प्रथम आपण काय पाहूया, शिक्षण हे एक नियमन आहे। शिक्षणाचा अर्थ काय आहे, मीनिंग ऑफ एज्युकेशन। तर जे एस थॉम्सन काय म्हणतात बघा, एज्युकेशन इज द प्रोसेस ऑफ विच अँड बाय विच द नॉलेज कॅरेक्टर बिहेवियर ऑफ अ यंग आर मोल्डेड अँड शेप्ड। अशा प्रकारे जे एस थॉम्सन यांनी व्याख्या केलेली आहे। ही व्याख्या लक्षात ठेवा किंवा एखादा कुठलाही शब्द लक्षात ठेवा। जर ऑनलाईन एक्झाम असेल तर तुम्हाला हा शब्द आल्यानंतर लक्षात येईल की ही व्याख्या कोणी केलेली आहे। कारण काय केलं जातं, तुम्हाला व्याख्या दिलेली असती आणि खाली ही व्याख्या कोणी केलेली आहे असं विचारलं असतं, चार शास्त्रज्ञांची नावे दिलेली असतात, त्यामुळं कन्फ्यूज व्हायचं नाही। हे दोन शब्द लक्षात ठेवले आणि जे एस थॉम्सन यांची व्याख्या आहे हे लक्षात ठेवलं तरी क्लिअर होईल। त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे ती म्हणजे शिक्षणाची संकल्पना। मग शिक्षणाची संकल्पना कोणत्या कोणत्या पद्धतीनं मांडण्यात आली किंवा कोणकोणत्या विचारधारानुसार मांडण्यात आली ते इथे पाहायचं आहे। तर बघा, उत्पत्तीशास्त्रानुसार शिक्षणाची संकल्पना, प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानानुसार, भारतीय विचारवंतानुसार, पाश्चात्य विचारवंतानुसार, अशा चार पद्धतीने शिक्षणाची संकल्पना मांडण्यात आलेली आहे। त्यातील जो पहिला प्रकार आहे व का कोणता आहे तो म्हणजे उत्पत्तीनुसार आहे। इथं चुकीचं आहे, उत्पत्तीनुसार शिक्षणविषयक संकल्पना आपल्याला इथे पाहायची आहे। तर यामध्ये महत्त्वाचे पॉईंट कोणकोणते आहेत ते, शिक्षण उपदेश करणे व बदल घडून आणणे। यामध्ये शिक्षकाने विद्यार्थ्याच्यात संस्कार करून विधायक बदल घडून आणणे अपेक्षित आहे। त्यानंतर शिक्षण हा शब्द संस्कृत शास या धातूपासून आला आहे। शस ताब्यात ठेवणे, शिस्त लावणे, शिकवणे, सूचना देणे असा त्याचा अर्थ होतो। हा तुम्हाला पेपरमध्ये हमखास प्रश्न विचारला जातो, शिक्षण हा शब्द डॅश डॅश या धातूपासून आला आहे, तर लक्षात असू द्या। किंवा डॅश डॅश या शास या धातूपासून आला, इथं संस्कृत हिंदी मराठी दिलं जातं तर संस्कृत हे लक्षात असू द्या। त्यानंतर शिक्षण या शब्दाला समानार्थी शब्द म्हणजे विद्या। विद्या हा शब्द विद या संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे। विद म्हणजे जाणणे आणि ज्ञान मिळवणे, माहिती करून देणे होय। शिक्षण या शब्दालाच इंग्रजीत एज्युकेशन असे म्हणतात आणि एज्युकेशनला लॅटिन भाषेत एज्युकेअर असं म्हटलं जातं। त्यानंतर एज्युकेअर बरोबर टू ब्रिंग अप अपॉन टू थ्रो आउट असं सुद्धा त्याचा अर्थ होतो, हे पण लक्षात असू द्या। म्हणजे सुप्त क्षमतांना जागृत करणे, त्यांचे पालन पोषण करणे, वाढवणे, संवर्धन करणे, विकास करणे होय। अशी उत्पत्तीनुसार आपण शिक्षणाची संकल्पना पाहिली। आता पाहूया शिक्षणाच्या प्राचीन संकल्पना कशा होत्या। तर बघा, प्राचीन संकल्पना ही महत्त्वाच्या। तर ऋग्वेदमध्ये मानवाला स्वावलंबी व स्वार्थनिरपेक्ष बनविणारा घटक म्हणजे शिक्षण। उपनिषद सा विद्या या विमुक्तीये म्हणजे सर्व बंधनातून मुक्त करते व जे मोक्षप्राप्तीपर्यंत पोहोचविते तेच खरे शिक्षण मोक्ष आहे। त्यानंतर आद्य शंकराचार्य आत्मज्ञान व आत्मसाक्षात्कार करणे, आत्मसाक्षात्कार म्हणजे शिक्षण, अशी व्याख्या आद्य शंकराचार्य यांनी केलेली आहे। म्हणजे आपण शिक्षणाच्या या प्राचीन संकल्पना कशा होत्या इथं पाहिल्या। लक्षात असू द्या, पेपरमध्ये जर विचारलं तर शिक्षणाच्या प्राचीन संकल्पनांमध्ये डॅश डॅश गोष्टींचा समावेश होतो, तो ऋग्वेद उपनिषद हे या सगळ्या गोष्टींचा समावेश त्यामध्ये होतो। त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे भारतीय विचारवंतानुसार शिक्षणाची संकल्पना। तर भारतामध्ये जे विचारवंत झाले त्यांनी शिक्षणाची संकल्पना त्यांच्या व्याख्येच्या ह्याच्यातून कशी मांडलेली आहे
तर हा पॉईंट पण महत्त्वाचा आहे, कारण तुम्हाला इथं व्याख्या दिलेली असते आणि विचारवंतांचं नाव दिलेलं असतं ऑप्शनमध्ये, त्यामुळे हे पॉईंटसुद्धा लक्षात ठेवायचे आहेत. तर स्वामी विवेकानंद हे काय म्हणतात, शिक्षण म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी जे पूर्णत्व आधीचेच विद्यमान आहे त्याचे प्रकटीकरण, अशी शिक्षणाची व्याख्या स्वामी विवेकानंद यांनी केलेली आहे. त्यांचं एखादा शब्द व्यवस्थित लक्षात ठेवायचा, तर आधीचेच विद्यमान आहे याचं प्रकटीकरण म्हणजे स्वामी विवेकानंदांनी केलेली शिक्षणाची व्याख्या, त्यामुळे तुम्हाला पटकन ते लक्षात येईल. रवींद्रनाथ टागोर काय म्हणतात, शिक्षण म्हणजे सत्य ज्ञानाचा साक्षात्कार, मुक्ती आणि व्यक्तीच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा विकास अभिप्रेत आहे. साक्षात्कार, मुक्ती हे शब्द लक्षात ठेवा, रवींद्रनाथ टागोर यांनी केलेली शिक्षणाची व्याख्या. त्यानंतर महात्मा गांधी यांनी 3H ही संकल्पना मांडलेली आहे, हे तुम्हाला माहीत आहे. 3H म्हणजे काय, हेड, हँड आणि हर्ट. शिक्षण म्हणजे बालकाच्या शरीर, मन आणि आत्मा या त्रीमध्ये जे सुप्त उत्तमत्व आहे त्याचा सर्वांगीण विकास घडवून आणणे ही शिक्षणाची संकल्पना किंवा व्याख्या महात्मा गांधी यांनी मांडलेली आहे. 3H म्हटलं की महात्मा गांधी लक्षात असू द्या. त्यानंतर महात्मा फुले काय म्हणतात, तर शिक्षण म्हणजे समाज परिवर्तनाचे हुकमी हत्यार होय. हुकमी हत्यार असं म्हटलं की तुम्हाला हे नाव लक्षात आलं पाहिजे. कर्मवीर भाऊराव पाटील काय म्हणतात, शिक्षण हे स्वावलंबनावर आधारित असणे आवश्यक आहे. ज्ञानाच्या प्रक्रियेतून होणारे मानसिक व सामाजिक परिवर्तन म्हणजे शिक्षण. मानसिक सामाजिक परिवर्तन शब्द लक्षात ठेवायचा, व्याख्या कोणी केलेली आहे, कर्मवीर भाऊराव पाटील. त्यानंतर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन काय म्हणतात, आत्म्यांचा विकास म्हणजे शिक्षण होय, ही व्याख्या त्यांनी केलेली आहे. त्यानंतर आता आपण पाहिलं की विचारवंतानुसार शिक्षणाची संकल्पना, तर आता आपण पाहूया पाश्चात्य विचारवंतानुसार शिक्षणाची संकल्पना. जीन जेकस रुसो हे पाश्चात्य विचारवंत काय म्हणतात, तर व्यक्तीच्या सर्व अवयवांचा व शक्तीचा नैसर्गिक विकास म्हणजे शिक्षण होय. तर सर्व अवयव आणि शक्तींचा नैसर्गिक विकास हे दोन शब्द लक्षात ठेवायचं, ही व्याख्या कोणी केलेली आहे, जीन जेकस रुसो यांनी केली आहे. जॉन डुई हे विचारवंत म्हणतात, शिक्षण ही जीवन जगण्याची तयारी नसून शिक्षण म्हणजे प्रत्यक्ष जीवनच आहे, ही व्याख्या जॉन डुई यांनी केलेली आहे. त्यानंतर पहा हर्बर्ट स्पेन्सर काय म्हणतात, तर सर्वांग सुंदर जीवन जगण्याची कला म्हणजे शिक्षण होय. त्यानंतर प्लेटो म्हणतात, शरीर व आत्मा यांना त्यांच्या जन्मजात असलेल्या योग्यतेनुसार पुनर्वास नेणे म्हणजे शिक्षण. एज्युकेशन इज गिव्हिंग द बॉडी अँड सॉल ऑल परफेक्शन ऑफ व्ह्यू दे आर द सक्सेप्टेबल. त्यानंतर मदाम मोटेरी काय म्हणतात, तर मुलांचा स्वाभाविक विकास घडवून आणणे म्हणजे शिक्षण होय. त्यानंतर जॉन पेस्टॉलॉजी असं म्हणतात की सर्व शक्तींचा स्वाभाविक पद्धतशीर विकसनशील व सुसंवादी विकास म्हणजे शिक्षण होय. अशा विविध प्रकारच्या शिक्षणाच्या संकल्पना किंवा व्याख्या ह्या पाश्चात्य विचारवंतांनी मांडलेल्या आहेत. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे शिक्षणाची उद्दिष्टे. तर शिक्षण काय हे पाहिलं, आता त्याच शिक्षणाचे काय उद्दिष्ट आहे ते आपण पाहूया. बघा, कोणतीही प्रक्रिया पार पाडताना निश्चित उद्दिष्ट जोपर्यंत समोर ठेवत नाही तोपर्यंत त्या क्रियेला दिशा मिळू शकत नाही, तिचे मूल्यमापन होऊ शकत नाही. शिक्षणाची उद्दिष्टे किंवा ध्येय ही स्थळानुसार, काळानुसार व प्रामुख्याने तत्वज्ञानानुसार बदललेली दिसून येतात. मानवाची जीवनाला स्पर्श करणाऱ्या सर्व अंगावर शिक्षणाचा प्रभाव आहे. त्याचे 4 भाग पाडू शकतो आपण. बघा, शिक्षणाच्या उद्दिष्टाचे 4 भाग पडतात. ज्ञानात्मक उद्दिष्ट कोणते आहेत, व्यवसायात्मक उद्दिष्ट, चारित्र्य निर्मितीपर उद्दिष्ट, सांस्कृतिक उद्दिष्टे, मानवी जीवनाकरिता उद्दिष्ट. त्याचप्रमाणे आपल्याला सांगता येईल की राष्ट्राच्या विकासाकरिता उद्दिष्टे, हे सर्व आपण इथे पाहणार आहोत. तर ज्ञानप्राप्तीपर उद्दिष्टे कोणकोणती आहेत ते पण आपण इथे पाहू. आपण तेवढे पॉईंट जरी लक्षात ठेवलं तरी बास होते, कारण ते डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपात खूप मोठं मोठं दिलेलं आहे. फक्त तुम्हाला काय ठेवायचं आहे लक्षात, की शिक्षणाची उद्दिष्टे कोणकोणती आहेत आणि किती त्याचे उपप्रकार पडलेले आहे, एवढे 2 मुद्दे तुम्ही लक्षात ठेवा. आता पाहूया आपण शिक्षण प्रक्रिया.
प्रोसेस ऑफ एज्युकेशन, शिक्षण प्रक्रिया ही अतिशय व्यापक प्रक्रिया आहे, ती स्थिर नसून गतिशील आहे. पॉइंट लक्षात असू द्या. पुढील वैशिष्ट्यावरून ती समजून घेता येतात. तर शिक्षणाची काय वैशिष्ट्य आहेत? बघा, पहिलं वैशिष्ट्य आहे, शिक्षण ही व्यक्तींमधील सुप्त क्षमतांचा विकास करणारी प्रक्रिया आहे. शिक्षण ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे, व्यक्तीच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत ती चालू असते. त्यानंतर शिक्षण ही शाळाबाहेरसुद्धा परिसर, समाज, इतर व्यक्ती, अनुभव यामधून होणारी प्रक्रिया आहे. शिक्षण ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्याचप्रमाणे शिक्षण ही प्रक्रिया ज्ञानात्मक, भावात्मक, क्रियात्मक पातळीवर चालणाऱ्या क्रियांचाही शिक्षणात समावेश होतो. शिक्षण प्रक्रियेचे ही सर्व वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येईल. त्यानंतर महत्त्वाचे आणखी वैशिष्ट्य आहे, शिक्षण प्रक्रियेत विद्यार्थी, शिक्षक, परिसर हे तीन घटक महत्त्वाचे असतात. हा मुद्दा एक लक्षात ठेवा. शिक्षण ही हेतूपूर्ण घडणारी प्रक्रिया आहे. शिक्षण या प्रक्रियेत वाढ व विकास होत असतो, दोन्हीही क्रिया होत असतात. शिक्षण या प्रक्रियेत जशी शास्त्रीय बाजू आहे तशीच कलात्मक बाजू पण आहे. आणि शिक्षण म्हणजे शास्त्र आणि कला याचा सुरेख संगम आहे. लक्षात असू द्या, पेपरमध्ये खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे की शिक्षण म्हणजे कला आहे की शिक्षण म्हणजे शास्त्र आहे. तर बघा, लक्षात ठेवायचं, शिक्षण म्हणजे शास्त्र आणि कला या दोन्हीचा सुरेख संगम आहे. आता आपण शिक्षणाचे वैशिष्ट्य पाहिले, तर आता पाहूया आपण, शिक्षण हे द्विकेंद्री आणि त्रिकेंद्री प्रक्रिया आहे. बघा, ॲडम्स या विचारवंतांनी शाळा व महाविद्यालयात दिले जाणारे शिक्षण हे द्विकेंद्री आहे असे सांगितले आहे. हा पॉईंट लक्षात असू द्या. तुम्हाला विचारलं जातं, ॲडम्स या विचारवंतांनी शिक्षण हे डॅश डॅश प्रक्रिया आहे असं सांगितलं आहे, द्विकेंद्री आहे, त्रिकेंद्री आहे. तर ॲडम्स याने द्विकेंद्री आहे असं सांगितलेलं आहे. आणि त्यांच्या मतानुसार शिक्षणामध्ये चुंबकाप्रमाणे दोन ध्रुव असतात. हे दोन ध्रुव म्हणजे एक टोकाला विद्यार्थी आणि दुसऱ्या टोकाला शिक्षक होतो. आणि शिक्षण प्रक्रियेत एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला शिकवून किंवा ज्ञान देऊन विकास साधण्याचा प्रयत्न करते. त्याचवेळी विद्यार्थी ही स्वतःहून शिकण्याची धडपड करीत असतो. विविध प्रकारचे अनुभव ग्रहण करण्यासाठी सिद्ध असतो. अशा प्रकारे शिक्षण ही प्रक्रिया दोन्ही टोकापासून सुरू होते असं ॲडम्स यांचं म्हणणं आहे. मग शिक्षण ही त्रिकेंद्री प्रक्रिया असं कोण म्हणतं ते पण आपण पाहू. काही शिक्षण तज्ज्ञांच्या मते शिक्षण ही द्विकेंद्री प्रक्रिया नसून त्रिकेंद्री प्रक्रिया आहे. मग अमेरिकन शिक्षण तज्ज्ञ जॉन डुईच्या मते शिक्षण ही काय आहे? त्रिकेंद्री प्रक्रिया आहे. शिक्षणात शिक्षक, विद्यार्थी आणि सामाजिक प्रेरणा या तीन घटकांचा समावेश होतो. मुद्दा लक्षात ठेवा, जॉन डुई यांनी तीन घटकावर भर दिलेला आहे, शिक्षक, विद्यार्थी आणि सामाजिक प्रेरणा. डुईच्या मते शिक्षण म्हणजे केवळ भावी जीवनाची तयारी नव्हे तर विद्यार्थ्याचे प्रत्यक्ष अनुभवजन्य शिक्षणच होय. शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्तीच्या ठिकाणी भोवतालच्या नैसर्गिक आणि सामाजिक वातावरणाशी समरस होण्याची पात्रता निर्माण होते व सामाजिक कार्यक्षमता मनुष्याच्या अंगी येते. शिक्षण प्रक्रिये सामाजिक प्रेरणेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे आणि सामाजिक प्रेरणेमुळे तर व्यक्ती शिक्षण घेण्यास सुरुवात करते. मग शिक्षणात सामाजिक विषयांना महत्त्वाचे स्थान असते व त्यानुसार अभ्यासक्रमाची रचना केली जाते. अशा प्रकारे सामाजिकता हे शिक्षण प्रक्रियेचे प्रमुख अंग आहे आणि व्यक्ती समाजात जेवढी एकरूप होईल तेवढी व्यक्तीचा विकास अधिक साधला जातो. आणि शिक्षण प्रक्रिया ही सामाजिक प्रेरणेशिवाय शक्य नाही असे विचार डुई यांनी मांडलेले आहे. आणि बघा, जॉन डुई यांच्या मनोऱ्यामध्ये खाली विद्यार्थी शिक्षक आहे आणि वरती टोकाला जे आहे ते सामाजिक प्रेरणा आहे असा सुद्धा प्रश्न विचारला जातो, म्हणून लक्षात ठेवा. त्यानंतर हा पॉईंट थोडक्यात लक्षात ठेवा, राष्ट्रीय एकात्मतेतील अडथळे कोणकोणते आहेत? धर्म, जातीयता, भाषिकवाद, प्रादेशिकवाद, सांस्कृतिक भिन्नता, आर्थिक भिन्नता, बेरोजगारी, गरिबी, विविध राजकीय पक्ष, निरक्षरता आणि देशप्रेमाचा अभाव ही विविध अडथळे आपल्याला राष्ट्रीय एकात्मतेतील आढळतात. मग राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी शाळा शिक्षकाची भूमिका कशी असावी? तर बघा, इथं काही दिलेले आहेत, पॉईंट फक्त पाहूया. पॉईंटवरनं तुमच्या ते लक्षात येईल की शिक्षकांनी नेमकं राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी काय करावे. तर संपूर्ण देशात एकाच प्रकारची शिक्षण योजना राबवणे हा एक शिक्षक योजनांनी किंवा शिक्षकाची भूमिका असावी. मातृभाषा हिंदी इंग्रजी माध्यमातून शिक्षणाची सोय असावी राष्ट्रीय एकात्मता घडवण्यासाठी. शाळेचा गणवेश सगळ्यांना, त्याचप्रमाणे शाळेच्या प्रारंभी राष्ट्रीय गाणी, देशाशी एकनिष्ठ राहण्याची शपथ, संस्कृतीची माहिती, ही सर्व मुद्दे राष्ट्रीय एकात्मतेला जोडून ठेवतात. त्यानंतर
सांस्कृतिक उपक्रम आणि लोकशाही मूल्यांचा विकास करून। त्यानंतर हा एक मुद्दा लक्षात ठेवा, आंतरराष्ट्रीय सामंजस्य म्हणजे नेमकं काय, तर बघा याच्या फक्त आपण व्याख्या पाहूया। तर इथे दिलेल्या आहेत, पहिली व्याख्या आहे, एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रांच्या प्रश्नांना सहानुभूतीने समजून घेण्याचा प्रयत्न म्हणजे आंतरराष्ट्रीय सामंजस्य होय। दुसरं आहे, व्यक्ती केवळ राज्याची देशाची नव्हे तर संपूर्ण जगाची सभासद आहे ही भावना म्हणजे आंतरराष्ट्रीय सामंजस्य होय। जगामधील सर्व मानवातील विश्वबंधुत्वाची भावना म्हणजे आंतरराष्ट्रीय सामंजस्य होय। त्यानंतर विश्व समुदाय ही कल्पना स्वीकारून विश्व समाजाशी समायोजन साधण्याची पात्रता अंगी बाळगणे म्हणजे आंतरराष्ट्रीय सामंजस्य होय। या आंतरराष्ट्रीय सामंजस्याचा अर्थ तुम्हाला या सर्व व्याख्येवरून कळला असेल। त्यानंतर या आंतरराष्ट्रीय सामंजस्याची गरज काय किंवा आवश्यकता काय आहे, तर राष्ट्राच्या गरजांच्या पूर्ततेसाठी, विश्वामध्ये समायोजनाची भावना रुजवण्यासाठी, प्रत्येक देशाची भिन्न संस्कृतीचे संवर्धन व संक्रमण करण्यासाठी, शांतता प्रस्थापित करण्यासाठी, जागतिक युद्ध व संघर्ष टाळण्यासाठी, वैज्ञानिक विकास संशोधन एकमेकाकडे पाठवून करण्यासाठी, नैसर्गिक आपत्तीवेळी इतर देशांना मदत करण्यासाठी, परस्परातील वैमनस्य भावना कमी करण्यासाठी आणि गोष्टीसाठी आंतरराष्ट्रीय सामंजस्याची गरज आहे। या सर्व गोष्टीसाठी आपल्याला आंतरराष्ट्रीय सामंजस्य आवश्यक आहे। त्यानंतर महत्त्वाचा पॉइंट आहे, विज्ञान विषयाचा एक शालेय विषय म्हणून इतिहास आपल्याला पाहायचा आहे। बघा, 18व्या शतकापर्यंत शिक्षणामध्ये शास्त्र विषयाचा समावेश असावा ही गोष्ट अनेक व्यक्तींना मान्य नव्हती, परंतु 19व्या शतकामध्ये मात्र शास्त्र विषयाचा अभ्यास सुरू झालेला आहे। हा मुद्दा लक्षात ठेवा, शास्त्र विषयाचा अभ्यास कोणत्या शतकात सुरू झालेला आहे, तर 19व्या। सन 1837 प्रथम इंग्लंडमध्ये शाळांमधून शास्त्र विषयाचे अध्यापन सुरू झाले। शाळांमधून शास्त्र विषयाचे अध्यापन कुठे प्रथम सुरू झाले, इंग्लंडमध्ये, साल आहे 1837। व नंतर 25 ते 30 वर्षात विविध प्रकारच्या शास्त्र विषयाचे अध्ययन सुरू झालेले आहे। 1852 काय झालं, लंडनमध्ये शास्त्र विषयाची परीक्षा सुरू झाली। त्यानंतर 1814 ते 1818 युद्धामुळे विज्ञानाचे महत्त्व सर्वांना पटले। 1916 थॉम्सन रिपोर्टमधून निसर्गाच्या अभ्यासाचे शास्त्र हा अहवाल प्रसिद्ध झाला। लक्षात असू द्या थॉम्सन रिपोर्ट, साल लक्षात असू द्या 1916। त्यानंतर स्पेन रिपोर्ट शास्त्र 1938। त्यानंतर पहा, त्यानंतर लक्षात असू द्या 1813 चार्टर ॲक्ट, शास्त्र विषयाचे ज्ञान देणे मान्य केले। चार्टर ॲक्ट कधी, 1813। त्यानंतर वुड्सचा खलिता 1854, साल लक्षात असू द्या। पाश्चिमात्य देशाच्या पद्धतीनुसार शिक्षणाची पद्धती भारतात तयार करण्यास सुचविले व शास्त्र विषय ऐच्छिक ठेवण्यात आला 1854 वुड्सच्या खलित्यानुसार। त्यानंतर 1902 ते 1907 भारतात अनिवार्य विषय म्हणून शिकवला गेला। 1953 मुदलियार आयोगाने 10 वर्षाचा सामान्य विज्ञान हा विषय सुचवला। त्यानंतर 1956 अखिल भारतीय शास्त्र शिक्षण चर्चा सत्र झाले। त्यानंतर शास्त्राध्यापनाचे स्वरूप, अभ्यासक्रम, साहित्य, उपकरणे, पाठ्यपुस्तके, परीक्षा पद्धती, शास्त्र मंडळ याबद्दल सूचना देण्यात आला। 1916 लाल बहादूर शास्त्री यांच्या अध्यक्षतेखाली शाळेतील ज्ञानाची शिक्षण यावर शास्त्रीय ज्ञानाची वाढती खोली व रोजच्या दैनंदिन जीवनातील शास्त्रीय ज्ञान याबाबत अहवाल देण्यात आला। त्यानंतर लक्षात ठेवायचं आहे 1966 कोठारी आयोग, त्यालाच आपण भारतीय शिक्षण आयोग असं म्हणतो, त्यांचे मुद्दे लक्षात ठेवा, शास्त्र आवश्यक म्हणून शिकवावा, प्राथमिक स्तरावर परिसर व शास्त्राची सांगड घालावी, नियम सिद्धांत तत्वे यांची तोंड ओळख, रसायन भौतिक जीवशास्त्र माध्यमिक स्तरावर स्वतंत्रपणे शिकवावे। तुम्ही इथे पाहू शकता गणित आणि विज्ञान विषयाचे परावलंबन। बघा, गणिताच्या शाखा दिलेल्या आहेत, विज्ञानाच्या शाखा आहेत। गणिताच्या शाखामध्ये अंकगणित, बीजगणित, भूमिती, उपयोजित गणित, सांख्यिकी, आधुनिक गणित, संगणक गणित। विज्ञानाच्या शाखामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, मानवी जीवन, भूगर्भशास्त्र, खगोलशास्त्र आणि शेतीशास्त्र अशा विज्ञानाच्या शाखा आपल्याला इथे सांगता येतील। भाषा व समाजशास्त्र विषय शाखा म्हणजे आपल्याला काय पाहायचं आहे, भाषा विषयाचे स्वरूप आणि इतिहास इथे
पाहायचा आहे। जीवन म्हणजे अनुभव, अनुभव एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे देण्याचे साधन म्हणजे भाषा। भाषा शक्ती ही माणसाला लाभलेली एक विशेष प्रवृत्ती आहे। भाषेच्या आधारे माणसाला विचार सामाजिकता साधता आली आणि मानवनिर्मित संस्कृतीत मानवाचे आचार विचार कला साहित्य शास्त्र धर्म तत्वज्ञान इतिहास जीवनमूल्य जीवनदृष्टी इत्यादी अनेक गोष्टींचा समावेश आहे। संस्कृती निर्मिती संस्कृती रक्षण आणि संस्कृती संवर्धन या दृष्टीने भाषेचे महत्त्व आहे। तीन मुद्दे लक्षात असू द्या। त्यानंतर भाषा हा संस्कृत शब्द भाष्य या धातूपासून बनला आहे आणि त्याचा अर्थ बोलणे भाषा म्हणजे ध्वनीचा समुच्चय होय। त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट आहे कोणत्याही भाषेचे मूळ स्वरूप म्हणजे बोलणे। मग भाषेच्या वापरात येणाऱ्या विशिष्ट ध्वनीच्या आधारे बोलणे शक्य होते। या ध्वनींनाच आपण वर्ण म्हणतात। प्रत्येक ध्वनी स्वतंत्र चिन्ह असते आणि ही ध्वनी चिन्हे म्हणजेच काय असतं तर अक्षर असतं। लक्षात असू द्या ध्वनी चिन्ह म्हणजे अक्षरे। हा प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये विचारला जाऊ शकतो। मग ध्वनीचे तीन प्रकार आहेत। मग ध्वनींचे कोणकोणते प्रकार? पहिला प्रकार आहे स्वर, दुसरा आहे स्वरादी आणि तिसरा आहे व्यंजन। लक्षात असू द्या। हा एक मुद्दा लक्षात ठेवा तुम्ही की बघा कोणत्याही भाषेचा मूळ गाभा कायम असला तरी तिची रूपे भिन्न भिन्न असतात। जसं दर 12 कोसावर, हा मुद्दा लक्षात ठेवा, दर 12 कोसावर भाषा बदलते असे म्हणतात ते। या अर्थाने मराठी भाषेची कोकणी अहिराणी वऱ्हाडी अशी रूपे आहे। जगात जवळजवळ 3000 भाषा बोलल्या जातात पण या सर्व भाषांना लिपी आहेच असे मात्र नाही। हा मुद्दाही लक्षात असू द्या। मग आपण अभ्यास करूया भाषेचे प्रकार। पहिला प्रकार आहे अभिजात भाषा, त्यालाच आपण क्लासिकल लँग्वेज असं म्हणतो। तर संस्कृत लॅटिन या प्राचीन मूळ भाषा आहेत। या भाषेतून किंवा या भाषांतून अनेक भाषा निर्माण झाल्या। भारतात संस्कृत या भाषेपासून मराठी हिंदी या भाषा निर्माण झाल्या। अशा मूळ भाषांना आपण अभिजात भाषा म्हणतो। लक्षात काय ठेवायचं? मूळ भाषा, अभिजात भाषा। प्राचीन भाषा कशाला म्हणतो? तर ज्या भाषा प्राचीन काळात प्रचलित होत्या पण आधुनिक काळात दैनंदिन व्यवहारात त्या वापरल्या जात नाहीत अशा भाषांना प्राचीन भाषा म्हणतात। उदाहरणार्थ प्राचीन भाषा विचारलं तर पाली, प्राकृत, अर्धमागधी ह्या झाल्या प्राचीन भाषा। त्यानंतर पहा मातृभाषा म्हणजे काय? तर लहान मूल ज्या घरात जन्माला आले असेल त्या घरात बोलल्या जाणाऱ्या भाषेचा संस्कार त्या बालकावर होतो। अशी भाषा विनाशायस कानावर पडते व अनुकरणाने त्याला शिकता येते ती भाषा त्या बालकाची मातृभाषा होय। मातृभाषेतून आपण विचार करीत असतो। त्यानंतर पाहूया आपण परकीय भाषा। मग परकीय भाषा म्हणजे काय? तर परकीय देशात बोलल्या जाणाऱ्या भाषा म्हणजे परकीय भाषा होत, त्या शिकणे ऐच्छिक असते। जसं व्यक्तिबोली भाषा म्हणजे काय? कोणत्याही भाषेचा वापर केला जात असताना त्या भाषेच्या उपयोगात त्याच्या व्यक्तिगत लकबीची किंवा लकंबीचा मोठा वाटा असतो। भाषा बोलताना उच्चारले जाणारे स्वर भिन्न भिन्न असतात। भाषा बोलताना लयीत फरक असतो। या भाषेला व्यक्तिबोली भाषा असं म्हणलं जातं। मग बोलीभाषा म्हणजे काय? तर विस्तृत भूप्रदेशावर पसरलेल्या भाषेस तेथील स्थानिक परिस्थितीनुसार काही वैशिष्ट्य प्राप्त होतात। जसं मराठी भाषा विस्तृत प्रदेशानुसार बोलली जात असताना कोकणी, अहिराणी, खानदेशी, कोल्हापुरी, वऱ्हाडी अशा अनेक बोलीभाषा आहेत आणि हिंदी भाषेच्या खडी, वज्र, अवधी अशा बोलीभाषा आहेत। हे पण मुद्दे लक्षात असू द्या। त्यानंतरची भाषा आहे प्रमाणित भाषा, त्यालाच आपण स्टँडर्ड लँग्वेज असं म्हणतो। तर विविध बोलीभाषेपैकी एक बोलीस राजकीय सामाजिक कारणामुळे महत्त्व प्राप्त होते। तिला शिक्षण क्षेत्रात त्याचप्रमाणे सामाजिक क्षेत्रात व्यवहारात प्रमुख स्थान मिळते अशा भाषेस प्रमाणित भाषा म्हणतात। राजभाषा, सरकारी कारभारात वापरता येणाऱ्या भाषेस राजभाषा म्हणतात। महाराष्ट्रात मराठी राजभाषा आहे। राष्ट्रभाषा, एखादे राष्ट्र विशिष्ट भाषांना राष्ट्राची भाषा म्हणून घोषित करते त्यावेळी त्या भाषांना राष्ट्रभाषा म्हणतात। भारताची हिंदी ही काय आहे? राष्ट्रभाषा आहे। जागतिक भाषा, संपूर्ण जगात जास्तीत जास्त उपयोगात येणाऱ्या भाषेच्या जागतिक भाषा म्हणतात, जसं की इंग्लिश। त्यानंतर आंतरराष्ट्रीय भाषा, राष्ट्राराष्ट्रात ज्या भाषांचा उपयोग केला जातो ज्या आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून ओळखल्या जातात। उदाहरणार्थ इंग्लिश, फ्रेंच, रशियन, चिनी ह्या झाल्या आंतरराष्ट्रीय भाषा।
त्यानंतर शेवटचा प्रकार आहे संपर्क भाषा, त्याला लिंक लँग्वेज असं म्हटलं जातं. तर राज्य सरकार, केंद्र सरकार आपापसातील व्यवहारासाठी ज्या भाषांचा वापर करतात त्या भाषांना संपर्क भाषा म्हणतात. आणि भारतात हिंदी आणि इंग्लिश या संपर्क भाषा आहेत. असे भाषांचे विविध प्रकार आहेत. मातृभाषा ही हृदयाची भाषा आहे असे कोलरिचने म्हटले आहे. ही पण मुद्दा किंवा ही व्याख्या किंवा हा शब्द किंवा ही वाक्य लक्षात ठेवा. त्यानंतर शेवटचा मुद्दा पाहू राहिलेला भाग आपण पुढे पाहू आता. तर त्रिभाषा सूत्र म्हणजे नेमकं काय? तर माध्यमिक शाळांच्या अभ्यासक्रमात जे आवश्यक विषय आहेत त्यात मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषांचा समावेश होतो. आणि या तिन्ही भाषा जरी विद्यार्थी शिकत असला तरी या भाषांचे अध्ययन अध्यापनात स्तर वेगवेगळे असतात. जसं प्रथम भाषा किंवा मातृभाषा असते मराठी, राष्ट्रभाषा असते हिंदी आणि संपर्क किंवा परकीय भाषा इंग्रजी. अशा प्रकारे आपण त्रिभाषा सूत्राचा वापर करून आपण काय करत असतो? शिकत असतो. अशा प्रकारे महत्त्वाचे पॉईंट मी इथे घेतलेले आहेत. राहिलेले जे पॉईंट आहेत ते पुढच्या लेक्चरमध्ये कवर करूया. दोन लेक्चरमध्ये आपला पूर्ण हा सिलेबस कम्प्लीट होणार आहे. लेक्चर आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.